केंद्र सरकार कडधान्याचं उत्पादन आयात निर्यात आणि उपलब्धतेवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलं आहे तसंच देशात कडधान्याचा मुबलक बफर स्टॉक असून सरकार डाळींचे दर नियंत्रणात ठेवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यासाठी सरकारनं आयात तूर आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला आहे पण खरंच सरकारला तुरीचे दर कमी ठेवण्यात यश येईल का सरकारच्या या निर्णयाचा बाजारावर काय परिणाम होईल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतनं मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून ताज्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील नमस्कार मी धनंजय तुम्ही पाहताय ॲग्रोवन केंद्र सरकार महागाईच्या नावाखाली कडधान्याचे दर कमी ठेवण्यासाठी वाटेल ते करताना दिसतंय त्याचाच परिपाक म्हणून आयात तूर खरेदी करण्यासाठी आधारभूत किंमत इतिहासात पहिल्यांदा जाहीर करण्यात आली आहे तसंच एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तूर आणि उडदाची आयात मुक्त श्रेणीत ठेवण्यात आली आहे केंद्र सरकार आयात तुरीची एक लाख टन आणि उडदाची पन्नास हजार टन खरेदी करणार आहे तसंच सरकारकडे जवळपास चौवेचाळीस लाख टन कडधान्याचा साठा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय या साठ्यातून गाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी होऊ असा विश्वासही सरकारनं व्यक्त केलाय केंद्र सरकार कडधान्याच्या उत्पादन आयात निर्यात आणि उपलब्धतेवर बारीक लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितलंय त्यासाठी आयातदार संशोधक व्यापारी संघटना आदी घटकांशी चर्चा करण्यात येत असल्याचंही सिंह यांनी स्पष्ट केलंय मात्र कडधान्य उत्पादकांशी चर्चा केली जात नाही त्यांचं म्हणणं काय याचा विचार कधी सरकारनं केलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सरकारनं धोरण ठरवताना शेतकऱ्यांना कधीच विचारात घेतलं नाही मागील हंगामात शेतकऱ्यांनी जवळपास चौवेचाळीस लाख टन तूर पिकवली उत्पादन जास्त झाल्यामुळे सरकारनं हमीभावानं तूर खरेदी करणं गरजेचं होतं पण सरकारनं केवळ पस्तीस हजार टन खरेदी केली त्यामुळं शेतकऱ्यांना कमी दरात तूर विकावी लागली शेतकऱ्यांना खुला बाजारात हमी भाव सहा हजार तीनशे रुपये असतानाही सहा हजार रुपयेही मिळाले नाहीत देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावून सरकार आता आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर खरेदी करणार आहे बरं सरकारच्या या निर्णयावर उद्योग आणि आयातदारही नाराज आहेत असं असूनही सरकार कुणालाही न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम आहे यंदा तूर लागवड कमी झाली त्यातच पावसाचा मोठा फटका तूर पिकाला बसतोय त्यामुळे तूर उत्पादनात यंदा मोठी घट येण्याची शक्यता आहे जाणकारांच्या मते देशातील तूर उत्पादन पंचवीस ते सत्तावीस लाख टनांच्या दरम्यान राहू शकतं सरकारला याची कल्पना असल्यानं आयात तूर खरेदीचा निर्णय घेतल्याचंही जानकार सांगत आहेत सध्या तुरीला देशात सात हजार ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय तसंच यंदा तूर कमी असल्यानं ऐन हंगामातही तुरीचे हे दर टिकून राहतील त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच तुरीची विक्री करावी असं आवाहन जानकरांनी केलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका